उद्योगाच्या क्षेत्रामध्ये मला असं वाटतं इतक्या मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट आता येते म्हणजे रोज आपण बघतोय की इन्व्हेस्टमेंटचा ओढा आहे आणि मला विश्वास आहे ज्या क्षणी स्टॅबिलिटी येते ज्या क्षणी सरकार प्रोएक्टिव्ह असतं त्या क्षणी महाराष्ट्राला कोणी थांबवू शकत नाही महाराष्ट्राची स्वतःची क्षमता अशी आहे महाराष्ट्र एक मॅग्नेट आहे पण या मॅग्नेटला केवळ गुड गव्हर्नन्स लागतो कारण आज गुड गव्हर्नन्स दिला नाही तर असं नाही आहे की महाराष्ट्रात लोक येतील आपण बघितलं आता जवळजवळ दहा राज्य कॉम्पिटेटिव्ह अशा प्रकारची तयार झाली आहेत की जी वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी शॉब्स देतात वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती देतात आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये हा कॉम्पिटेटिव्हनेस आम्ही तयार केला आहे आणि त्याचा परिणाम असा आहे की महाराष्ट्र एफ डी आयमध्ये जो मागे गेला होता आताचं जे क्वार्टर संपत आहे या क्वार्टरमध्ये आमचा विश्वास आहे की पुन्हा एकदा एफ डी आयमध्ये महाराष्ट्र देशामध्ये पहिल्या क्रमांकावर येईल आणि महाराष्ट्राची जी स्थिती दोन हजार पंधरा ते एकोणीस आम्ही आणली होती की महाराष्ट्राला एफ डी आयमध्ये कोणी बीटच करू शकत नव्हतं आमच्या नंतरची जी चार राज्य होती त्यांची एकत्रित एफ ची किंमत आणि आमची त्यांच्यापेक्षा जास्त असायची त्याच स्थितीकडे आपण महाराष्ट्राला नेतो एकूणच ही जी सगळी रचना आपण केली आहे या रचनेच्या पाठीमागे जर काही असेल तर रोजगार निर्मिती हा त्याचा हेतू आहे इन्फ्रास्ट्रक्चर हे रोजगार निर्मितीचं सगळ्यात मोठं क्षेत्र आहे आज आपण लाखो कोटी रुपये जेव्हा इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये टाकतोय रेल्वेमध्ये टाकतो आहे एअरपोर्टमध्ये टाकतोय पोर्टमध्ये टाकतोय रस्त्यांमध्ये टाकतोय पुलांमध्ये टाकतोय इरिगेशनमध्ये टाकतोय विजेच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये टाकतोय याच्यातनं खूप मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे त्यासोबत शेती क्षेत्रातली गुंतवणूकही रोजगार निर्मिती करणार आहे आणि उद्योग क्षेत्रातली गुंतवणूकही रोजगार निर्मितीच करणार आहे आणि हे सगळं करत असताना एक लॉजिस्टिक सप्लाय चेन ही आपण अशी डेव्हलप करतो की आज आपण आपला जो जे एन पी टी सारखा पोर्ट आहे या पोर्टची कनेक्टिव्हिटी ही सगळ्या जिल्ह्यांना आपण देतो आहोत त्याच्यामुळे आज पोर्टलेट डेव्हलपमेंट किंवा ज्याला आपण लॉजिस्टिक सप्लाय चेन म्हणतो या सप्लाय चेनचा भाग महाराष्ट्रातले सगळे जिल्हे होऊ शकतील मग आपण जालन्यातला ड्रायफोट असेल किंवा वर्ध्यातला ड्रायफोट असेल या वेगवेगळ्या जे काही आपण कामं हातामध्ये घेतलेले आहेत त्या माध्यमातून निश्चितपणे आपण सेवा क्षेत्र जे आहे या क्षेत्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गुंतवणूक आणतो हे सगळं करत असताना महाराष्ट्र आता एक प्रकारे स्टार्टअप कॅपिटल देखील झाला आहे आणि फिनटेकमध्येही महाराष्ट्र हा पहिल्या क्रमांकावर आहे आपण बघतो की आज मुंबईसारखं आमचं शहर पुण्यासारखं शहर हे फिनटेक कॅपिटल आहे आज देशातल्या ऐंशी हजार स्टार्टअप पैकी पंधरा हजार स्टार्टअप महाराष्ट्रात आहेत देशातल्या शंभर युनिकॉर्न पैकी पंचवीस युनिकॉर्न आज महाराष्ट्रामध्ये आहे ही सगळी इकोसिस्टीम आम्ही चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी तयार करण्याचा प्रयत्न करतोय पण ही इकोसिस्टम तयार करायची असेल तर मुंबईसारखं आमचं जे शहर आहे या शहराला इन्फ्रास्ट्रक्चर देणं गरजेचं आहे तेच काम मागच्या काळात आम्ही सुरू केलं कारण आपण अनेक वेळा म्हणतो की काही आय टी सेक्टर हे बंगलोरला गेलं काही आय टी सेक्टर हे है हैदराबादला गेलं याचं कारण काय आहे याचं कारण मुंबई अनअफोर्डेबल झाली आणि मुंबईमध्ये ज्या वेगानं इन्फ्रास्ट्रक्चर तयार व्हायला पाहिजे त्या वेगानं होऊ शकलं नाही पण मागच्या काळात आपण मोठ्या प्रमाणात मेट्रोचं काम हातामध्ये घेतलं आज आपण पाहतोय मेट्रो टू ए आणि मेट्रो सेवन सुरू झाल्याबरोबर रोज लाखभर लोक या मेट्रोत जात आहेत आता अनेक दिवसापासून अडलेली जी आपली मेट्रो थ्री होती जी कार कारशेडच्या वादामुळे बंद होती ती पुढच्या वर्षी एकदा सुरू झाली सतरा लाख लोक या मेट्रोचा उपयोग करतील आणि यासोबत ट्रान्स हार्बर लिंक ही ज्यावेळेस पूर्ण होईल आपण आज भरून बघू शकतो जवळजवळ सत्तर टक्के काम पूर्ण झालंय पुढच्या वर्षी ट्रान्स हार्बर लिंक बावीस किलोमीटरचा सी ब्रिज हा आपण पूर्ण केल्यानंतर हिंटरलँडची आपण आपल्या कोस्टल सिटीला जोडल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्याला त्या ठिकाणी एक उद्योगाची इकोसिस्टम तयार होणार आहे आणि याचा सगळ्यात मोठा फायदा असा आहे की आय टी करता आणि त्यासोबत फिनटेक करता जी अफोर्डेबिलिटी पाहिजे ती सगळी अफोर्डेबिलिटी तिथे तयार होणार आहे आणि ती तयार झाल्याबरोबर मला विश्वास आहे की पुन्हा एकदा नेक्स्ट आय टी अँड फिनटेक हब हा मुंबई आणि महाराष्ट्रच असणार आहे आणि याच्यामुळे मोठ्या प्रमाणात ग्रोथ ही आपल्या इथे येताना आपल्याला पाहायला मिळेल